हेलो स्टूडेंट, वेलकम ऑल ऑफ यू। आई एम मिस्टर डी आर माने फ्रॉम यूआईटी पाल मैकेनिकल डिपार्टमेंट। टुडेज इन आवर कोर्स इज थ्योरी ऑफ मशीन, दैट इज कोर्स कोड इज 22438। वी हैव डिस्कस अबाउट द आवर टॉपिक बेल्ट चेन एंड गियर ड्राइव्स। इन दैट वी हैव कवर बेल्ट ऑलरेडी कवर बेल्ट चेन ड्राइव एंड वी हैव स्टार्टेड इन लास्ट फ्यू लेक्चर्स दैट इज गियर ड्राइव। सो टुडे वी हैव डिस्कस अबाउट द गियर ड्राइव in that term used in gears. Okay, last lecture we have seen some terms. Last आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत काही टर्म्स. ओके, देन नेक्स्ट वी हॅव टू टुडेज वी हॅव टू डिस्कस अबाउट द सम अदर टर्म्स. ओके, सो लास्ट लेक्चर वी हॅव दॅट इज कवर पिच सर्कल, पिच पॉइंट, पिच सरफेस, प्रेशर अँगल, ॲडेंडम, डिडेंडम, ॲडेंडम सर्कल, डिडेंडम सर्कल, सर्क्युलर पिच, डायमेट्रिकल पिच, मॉड्यूल, ओके, क्लिअरन्स अँड टोटल डेप्थ. ओके, सो टुडेज वी हॅव डिस्कस सम अदर टर्म्स, दॅट इज वर्किंग डेप्थ. सो इट इज द रेडियल डिस्टन्स फ्रॉम द ॲडेंडम सर्कल टू द क्लिअरन्स सर्कल. इट इज इक्वल टू द सम ऑफ द ॲडेंडम ऑफ द टू मशीन गिअर. ओके, सो वर्किंग डेप्थ मीन्स आता ह्याच्यामध्ये कसं असतं, वर्किंग डेप्थ म्हणजे एक गिअर आहे आणि ते त्या गिअरला दुसरा गिअर मेश झालेला आहे, त्यावेळी एक टूथ म्हणजे आता समजा इथं आपण तुम्हाला दाखवतो, तुम्ही समजा असा टूथ आहे. ओके, हा एक गिअर आहे. सपोज या दोन टूथ मध्ये दुसऱ्या गिअरचा एक जो टूथ आहे तो मेश झालेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसतोय, बघा दोन एक टूथ आणि दुसऱ्या टूथचा जो दोन टूथच्या मधली जे स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाही रिकामी स्पेस दिसते. ह्याला आपण काय म्हणायचं तर क्लिअरन्स. ओके, याला आपण म्हणायचं क्लिअरन्स. आता यालाच आपण वर्किंग डेप्थ असं म्हणतो, म्हणजे इथून सपोज इथून ते इथपर्यंत ही जी आहे त्याला वर्किंग डेप्थ आपण असं म्हणतो. ओके, सो दिस इज द वर्किंग डेप्थ. वर्किंग डेप्थ इज द रेडियल डिस्टन्स फ्रॉम द ॲडेंडम सर्कल टू द क्लिअरन्स सर्कल. आता आपण बघूया, बघा अडेंडम सर्कल टू द क्लिअरन्स सर्कल, आता वर्किंग डेप्थ इथे दिसेल तुम्हाला, बघा. सो दिस इज द वर्किंग डेप्थ, ही जे अडेंडम सर्कल आहे वरच आणि हे क्लिअरन्स सर्कल, ह्याच्यामध्ये जो एवढा डिस्टन्स जो आहे तो असणार आहे काय, वर्किंग डेप्थ. दिस इज द वर्किंग डेप्थ. ओके ओके, नेक्स्ट ओके, आफ्टर दॅट टूथ थिकनेस. सो इट इज द विड्थ ऑफ द टूथ मेजर्ड अलॉंग द पिच सर्कल. टूथ थिकनेस मीन्स इट इज द विड्थ ऑफ द टूथ मेजर्ड अलॉंग द पिच सर्कल. आता टूथ एकाच टूथचा थिकनेस हा किती असतो तर इथे बघा अशा पद्धतीने तो दाखवला जातो. आता इथं हा सपोज हा टूथ आहे. ओके, या टूथचा इथून ते इथपर्यंत हे बघा हा जो थिकनेस आहे त्याला आपण काय म्हणतो टूथ थिकनेस. हा एवढं जे डिस्टन्स आहे हे जे एवढं डिस्टन्स आहे ते तुम्हाला ते त्याला म्हणतो आपण, हा हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो टूथ थिकनेस. ओके, आफ्टर दॅट टूथ स्पेस. टूथ स्पेस म्हणजे काय, तर इट इज द विड्थ ऑफ द स्पेस बिटवीन द टू ऍडजसंट टूथ मेजर्ड अलॉंग द पिच सर्कल. दोन ऍडजसंट टीथ जे आहेत त्याच्यामध्ये जी जागा आहे अलॉंग द पिच सर्कल त्याला आपण त्यामधली जी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो टूथ स्पेस. सपोज अशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये इथून ते इथपर्यंत ही जी जागा आहे याला म्हणायचं टूथ स्पेस. नेक्स्ट इज अ बॅकलॅश. इट इज द डिफरन्स बिटवीन द टूथ स्पेस अँड द टूथ थिकनेस.
एज मेजर्ड अलोंग द पिच सर्कल. बघा इट इज द डिफरेंस बिटवीन द टूथ स्पेस. म्हणजे आता सपोज हा इथला जो मधला पोर्शन जो आहे, ओके हा जो पोर्शन आहे याला आपण टूथ स्पेस म्हणतो. ओके डिफरेंस बिटवीन द टूथ स्पेस अँड टूथ थिकनेस, म्हणजे हा टूथ स्पेस आणि इथून हा जो आहे तो टूथ थिकनेस आहे. ओके टूथ स्पेस अँड टूथ थिकनेस. सो डिफरन्स बिटवीन टूथ स्पेस अँड टूथ थिकनेस आर मेजर्ड अलॉंग द पिच सर्कल. मग हे पिच सर्कल हा जो डिफरन्स आहे, म्हणजे टोटल हे इथून ह्या दोघांच्यातला जो डिफरन्स येईल, ओके टूथ स्पेस अँड टूथ, तर त्यामध्ये त्याला बॅकलॅश असं आपण म्हणतो. सो थेरॉटिकली बॅकलॅश शुड बी झिरो. थेरॉटिकली जर बघितलं तर हा झिरो असतो, बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस सम बॅकलॅश अलाउड टू प्रिव्हेंट जॅमिंग ऑफ द टूथ ड्यू टू टूथ एरर्स अँड थर्मल एक्सपान्शन. ओके आता सपोज हा एक गिअर आहे, ओके आणि अनादर दुसरा जो आहे, ओके हा याच्यामध्ये बसणार. तर सॉरी बघा, तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जे आहे टूथ स्पेस अँड टूथ थिकनेस, म्हणजे ह्याच्यामधलं डिस्टन्स आहे ह्याला म्हणायचं यांच्यात जो डिफरन्स जर आला, तर दुसरा जो टूथ ह्याच्यामध्ये मर्ज होणार आहे त्याचा थिकनेस आणि गॅप ह्यातला दोन टीथ मधला गॅप ह्यांचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच बॅकलॅश. ओके सो हा बॅकलॅश थेरॉटिकली तर झिरो असतो, पण प्रॅक्टिकली काय मात्र काय ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये तो थोडासा असायला लागतो बॅकलॅश. कारण का जॅमिंग जर समजा एकदम ॲक्युरेट असेल, समजा हे बघा हा आणि हा गॅप ह्याचा ह्या टूथ मधला असं जर जाम बसलं, समजा हे समजा हा टूथ हा ह्या टीथ दोन टीथ मध्ये जाम बसला, तर त्यावर काय होणार जॅमिंग होण्याची शक्यता आहे. मग हे जॅमिंग होऊ नये म्हणून थोडासा यांच्यामध्ये गॅप असणं गरजेचं आहे. सो दिस इज द बॅकलॅश ड्यू टू टूथ एरर्स अँड थर्मल एक्सपान्शन. कारण काय एक तर टूथचा एरर असेल किंवा थर्मल एक्सपान्शन असेल, ज्यामुळे काय होतं वापरून वापरून त्याच्यात मध्ये एक्सपान्शन होतं, हीट होतं थोडस, आणि त्यामुळे एक्सपान्शन टूट झाल्यामुळं ते जाम होण्याची शक्यता असेल, म्हणून ते बॅकलॅश असणं गरजेचं आहे. सो दिस इज द बॅकलॅश. ओके सो फेस ऑफ द टूथ इट इज द सर्फेस ऑफ द गिअर टूथ अबव द पिच सर्फेस. फेस आपल्याला माहिती आहे सर्फेस गिअर टूथ जो आहे त्याच्या म्हणजे हा जो आहे गिअर सॉरी ह्याच्यावर हा आपला गिअर आहे. ओके सो ओके सो इट इज द सर्फेस ऑफ द गिअर टूथ अबव द पिच सर्फेस. आता हे पिच सर्फेस आहे, पिच सर्फेसच्या वरचा जो आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे याला आपण फेस म्हणतो, आणि हे खालचा जो आहे खालचा जो पोर्शन आहे त्याला फ्लँक म्हणायचं. ओके सो फेस ऑफ द टूथ अँड फ्लँक ऑफ द टूथ, या रेषेच्या वरती वरचा पोर्शन आहे तो हा फेस हा फ्लँक. ओके सो फ्लँक ऑफ द टूथ इट इज द सर्फेस ऑफ द गिअर टूथ बिलो द पिच सर्फेस. पिच सर्फेसच्या खालचा पोर्शन आहे तो फ्लँक ऑफ द टूथ. नंतर टॉप लँड इट इज द सर्फेस ऑफ द टॉप ऑफ द टूथ. तर टॉप लँड म्हणजे काय, हा जो पोर्शन आहे, ओके हा जो पोर्शन आहे याला म्हणायचं टॉप लँड अबव द सर्फेस ऑफ द टूथ, याला टॉप लँड असं आपण म्हणायचं. दिस इज द टॉप लँड. ओके त्यानंतर आहे फेस टॉप लँड इट इज सर्फेस ऑफ द टूथ अबव ऑफ द
above the surface top face width. It is the width of the gear tooth measured parallel to the to its axis. आता ही फेस ची विड्थ म्हणजे ही टोटल जे आहे बघा ही टोटल विड्थ जे आहे याला फेस विड्थ आपण म्हणायचं. हे बघा ही फेस विड्थ, दिस इज द फेस, दिस इज द फ्लँक अँड दिस इज द फेस विड्थ. ओके, इथून ते इथून पोर्शन जो आहे हा डिस्टन्स ते म्हणजे फेस विड्थ. आणि हे जे आहे टॉप लँड याला टॉप लँड असं म्हणतो आपण. दिस इज द टॉप लँड, फेस विड्थ, फेस अँड फ्लँक. ओके, नेक्स्ट प्रोफाइल. इट इज द कर्व फॉर्म बाय द फेस अँड फ्लँक ऑफ द टूथ. फेस आणि फ्लँक जे आहे त्यापासून जो कर्व फॉर्म झाला त्याला आपण म्हणायचं प्रोफाइल ऑफ द टूथ. टूथ प्रोफाइल म्हणजे जो हा पोर्शन आहे आपण असं ड्रॉ करतोय तर हा याला आपण प्रोफाइल असं म्हणतो आपण. ओके, नेक्स्ट फिलेट रेडियस. इट इज द रेडियस ऑफ द कनेक्ट टू द रूट सर्कल टू द प्रोफाइल ऑफ द टूथ. आता फिलेट रेडियस आपण बघूया. सॉरी, सो दिस इज द फिलेट रेडियस. हे बघा हे जे दिसते तुम्हाला दिस इज द फिलेट रेडियस. नेक्स्ट पाथ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट. इट इज अ पाथ ट्रेस बाय द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू टू टीथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द एंगेजमेंट. म्हणजे जे टूथ आता कशा पद्धतीने फिरत जाणार आहेत. ओके, म्हणजे टीथ कसे फिरत जाणार आहे त्याच्याप्रमाणे त्याचा जो पाथ आहे आणि दुसरं जो गिअर आहे त्याचं तो मिशिंग झाल्यानंतर जो टूथ आहे त्याच्यामध्ये सुरुवात जी त्यांची एंगेजमेंट होणार आहे दुसऱ्या गिअरची आणि तिथून जो पाथ सुरू होणार आहे सर्कल तर त्याला आपण पाथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. लेंथ ऑफ द पाथ ऑफ द कॉन्टॅक्ट. इट इज लेंथ ऑफ कॉमन नॉर्मल कट ऑफ बाय द अडेंडम सर्कल टू द व्हील अँड पिनियन. नेक्स्ट आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. आता पाथ ट्रेस बाय द पॉइंट ऑन द पिच सर्कल फ्रॉम द बिगिनिंग ऑफ एंड ऑफ द एंगेजमेंट. आर्क ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, पाथ आपण ट्रेस करत जाणार की पिच सर्कलचा आणि त्याच्यामध्ये बिगिनिंग पासून एंड पर्यंत एंगेजमेंट कशा पद्धतीने होत गेले त्या आर्कला आपण काय म्हणायचं आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो ह्या इतक्या डेफिनेशन किंवा हे टर्म्स या महत्त्वाच्या आहेत. ओके, सो आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे लॉ ऑफ गिअरिंग. सो व्हॉट इज द लॉ ऑफ गिअरिंग. सो कंडिशन ऑफ फॉर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी रेशो ऑफ टूथ व्हील और लॉ ऑफ गिअरिंग म्हणतो. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी रेशो त्याचा आपण गिअरचा आपण कंडिशन कशी असते त्याची तर ते बघायचं आहे. सो कन्सिडर पोर्शन ऑफ द टू टीथ, वन ऑफ द व्हील वन अँड अदर दॅट इज वन पिनियन अँड सेकंड इज अ व्हील. इथं बघा दोन गिअर जे आहेत ते दोन गिअरची एंगेजमेंट इथं दिलेली आहे. ओके, वन व्हील अँड वन पिनियन, एक व्हील आहे एक पिनियन आहे. ओके, आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला एक रेशो मिळतोय तो म्हणजे ओ टू एन डिवाइड बाय ओ एन एम इज इक्वल टू ओ टू पी ओ वन पी. म्हणजे ओमेगा वन अपॉन ओमेगा टू. म्हणजे दोन जर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी असं बघितल्या तर त्याच्यामध्ये ओ टू पी आणि ओ वन पी. पण नेक्स्ट पॉइंटला आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण हे बघूया, डिस्कस करूया. ओके, सो आपण पुढचा आता पार्ट बघू आणि त्यानंतर आपण हे डिस्कस करू. ओके, सो
जस्ट मिनट, सो नेक्स्ट पॉइंट इज अ गियर ट्रेंस. व्हाट इज द गियर ट्रेंस? सो समटाइम्स टू और मोर गियर्स आर मेड टू मेश विथ इच अदर टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर. आता समजा आपल्याला काय करायचं आहे, गिअर वापरायचा आहे, गिअरनं पॉवर ट्रान्समिट करतो आपण म्हणतोय. मग गिअर ट्रान्समिटर असताना सुद्धा सिंगल गिअर वापरून गिअर ट्रान्समिट होणार आहे काय किंवा पॉवर ट्रान्समिट होणार आहे काय? नाही. तर गिअरची पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी गिअरमध्ये आपल्याला काय करा लागणार आहे, गिअर एकमेकाला त्यांच्यात मेशिंग करावं लागणार आहे. दोन गिअर, तीन गिअर असे गिअर एकमेकात काय करणार, मेच करावं लागणार आहेत. त्यानंतर एका गिअरची पॉवर मग दुसऱ्या गिअरमध्ये ट्रान्सफर होणार, त्याला आपण गिअर ट्रेन असं म्हणतो. सो टू आर मोअर गिअर्स म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त गिअर जे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यापासून आपण काय करतो, पॉवर ट्रान्समिट करतो, त्याला आपण गिअर ट्रेन असं म्हणायचं. त्या कॉम्बिनेशनच्या गिअरला आपण गिअर ट्रेन असं म्हणतो. ओके, सो नेचर ऑफ द ट्रेन यूज डिपेंड्स अपॉन द वेलोसिटी रेशो रिक्वायर्ड अँड रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द ऍक्सिस ऑफ शाफ्ट. आता शाफ्टचा कसा ऍक्सिस आहे, शाफ्ट कशा पद्धतीने आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचा आहे, म्हणजे शाफ्ट कुठल्या शाफ्टकडून कुठल्या शाफ्टकडे पॉवर ट्रान्समिट करायचे आहे, त्या शाफ्टमध्ये तो परपेंडिक्युलर आहे, पॅरलल आहे, कशा पद्धतीने तो शाफ्ट आहे, ओके, का नॉन पॅरलल आहे, नॉन इंटरसेक्टिंग आहे, कशा पद्धतीने तो शाफ्ट आहे त्याच्या, आणि कशा पद्धतीने आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचे आहे, त्या पद्धतीने गिअर आपण काय करणार त्याच्यामध्ये एंगेज करणार. ओके, सो गिअर ट्रेन मे कन्सिस्ट ऑफ स्पर, बेवल, स्पायरल. आणि आपण आता गिअरचे बघितलेले आहेत टाईप, स्पर गिअर आहे, बेवल गिअर आहे, स्पायरल गिअर आहे. म्हणजे टीथ जर पॅरलल असतील ॲक्सिसला तर स्पर गिअर म्हणतो आपण, टीथ तिरके असतील तर त्याला बेवल गिअर आपण म्हणतोय, आणि कर्वेचर असे असतील ओके तर त्याला आपण स्पायरल गिअर असं म्हणतोय आपण. म्हणजे कशा पद्धतीने गिअर आपल्या पॉवर ट्रान्समिट करायचे आहे, समजा पॅरलल असेल, परपेंडिक्युलर असेल किंवा नॉन इंटरसेक्टिंग असतील, तर त्या पद्धतीने ते गिअर आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे. सो टाइप्स ऑफ गिअर ट्रेन, आता आपण याचे टाइप्स बघूया. फॉलोइंग आर द डिफरंट, जस्ट मिनिट, सो टाइप्स ऑफ गिअर है ना. आता फॉलोइंग आर द डिफरंट टाइप्स ऑफ गिअर ट्रेन्स डिपेंडिंग अपॉन द अरेंजमेंट ऑफ व्हील्स. आता खाली काही गिअर ट्रेन्स आहेत जे आपण आता एक एक वन बाय वन बघूया. तर गिअर ट्रेनचे टाइप कोणते कोणते असतात, पहिला म्हणजे आहे सिंपल गिअर ट्रेन. बघा पहिला जो गिअर ट्रेन आहे सिंपल गिअर ट्रेन, दुसरा आहे कंपाऊंड गिअर ट्रेन, दुसरा आहे कंपाऊंड गिअर ट्रेन, तिसरा आहे रिव्हर्टेड गिअर. रिव्हर्टेड म्हणजे चलो रिव्हर्टेड असा आहे, रिव्हर्टेड गिअर ट्रेन. सो नेक्स्ट इज अ रिव्हर्टेड गिअर ट्रेन. आणि चौथा जो आहे तो आहे एपिसायक्लिक गिअर ट्रेन. चौथा जो टाइप आहे तो एपिसायक्लिक गिअर ट्रेन. म्हणजे पहिला वाला सिंपल गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेन, रिव्हर्टेड गिअर ट्रेन अँड एपिसायक्लिक गिअर ट्रेन, असे चार गिअर ट्रेनचे टाइप आहेत. आता फर्स्ट पहिले तीन जे टाइप आहेत, ऍक्सिस ऑफ द शाफ्ट ओव्हर विच द गिअर्स आर माउंटेड आर फिक्स्ड रिलेटिव टू इच अदर. आता शाफ्ट पहिली जी तीन आहेत, सिंपल आणि कंपाऊंड आणि रिव्हर्टेड गिअर ट्रेन, आपण तीन बघितले, त्याच्यामध्ये शाफ्ट ऍक्सिस जे आहे ओव्हर विच द गिअर्स आर माउंटेड आर फिक्स्ड, म्हणजे शाफ्ट ऍक्सिस फिक्स असणार आहेत, ओके, रिलेटिवली इच अदर, एकमेकाच्या त्यांचे शाफ्ट ऍक्सिस जे आहेत, समजा हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय फिक्स असणार आहेत शाफ्ट ऍक्सिस. पण एपिसायक्लिक गिअर ट्रेन द ऍक्सिस ऑफ द शाफ्ट ऑन विच द गिअर्स आर माउंटेड मे मूव रिलेटिव टू फिक्स्ड ऍक्सिस. आता एपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये मात्र ऍक्सिस ऑफ द शाफ्ट जो आहे ऑन विच द गिअर्स आर माउंटेड, गिअर ज्या शाफ्टवर माउंट केलेला आहे त्याचा जो ऍक्सिस आहे शाफ्टचा तो रिलेटिवली मूव होतो फिक्स्ड ऍक्सिसशी, तो एपिसायक्लिक गिअर ट्रेन म्हणतो त्याला आपण. ओके, सो आता वन बाय वन आपण एक एक बघूया की कशा पद्धतीने गिअर ट्रेन आहेत. सो फर्स्ट वन इज अ सिंपल गिअर ट्रेन. व्हेन देअर इज ओनली वन गिअर ऑन इच शाफ्ट ॲज शो इन फिगर इट इज नोन ॲज अ सिंपल गिअर ट्रेन. द गिअर आर रिप्रेझेंटेड बाय देअर पिच सर्कल. गिअर रिप्रेझेंट करत असताना ते पी सर्कलना आपण दाखवतो. ओके, आता बघूया आपण आधी सिंपल गिअर ट्रेन.
सो इथं तुम्हाला दिसेल बघा, तर इथे तुम्हाला दिसते दिस इज द ड्रायव्हर. ओके, दिस इज द ड्रायव्हर म्हणजे हा गिअर आहे, ड्रायव्हर हा एक गिअर आहे, आणि दुसरा ड्रिव्हन गिअर म्हणजे दुसरा गिअर जो मेश झालेला आहे तो ड्रिव्हन गिअर, त्यालाच आपण फॉलोअर म्हणतोय. ड्रायव्हर म्हणजे ज्याच्यापासून पॉवर मिळणार आहे, ज्या शाफ्टपासून पॉवर मिळणार आहे त्या शाफ्टवरचा गिअर म्हणजे ड्रायव्हर गिअर. आणि ड्रिव्हन म्हणजे काय, जिकडं पॉवर द्यायचे आहे, जिकडं पॉवर ट्रान्समिट करायचे आहे, म्हणजे या शाफ्टकडून या शाफ्टकडे पॉवर गिअर थ्रू आपल्याला ट्रान्समिट करायचे आहे, म्हणून या गिअरला ड्रायव्हर म्हणतोय, या गिअरला ड्रिव्हन म्हणतोय, किंवा त्याला फॉलोअर सुद्धा आपण म्हणायचं. ओके, आता हे याला आपण वन म्हणूया, याला टू म्हणूया, दोघं एकमेकाला एंगेजमेंट मध्ये आहेत, दोघं मेशिंग मध्ये आहेत. दोघं मेशिंग झाल्यानंतर हा समजा अँटी क्लॉकवाईज फिरतोय असा, सॉरी क्लॉकवाईज हा असा फिरतोय. सो हा क्लॉकवाईज जर फिरत असेल तर हा दुसरा असतो तो अँटी क्लॉकवाईज फिरणार, म्हणजे ड्रायव्हर आपला क्लॉकवाईज फिरतोय तर ड्रिव्हन मात्र अँटी क्लॉकवाईज फिरतोय. ओके, सो व्हेन देर इज ओनली व्हेन द डिस्टन्स बिटवीन द टू शाफ्ट इज स्मॉल, समजा दोन शाफ्ट मध्ये डिस्टन्स किती आहे, एकदम कमी आहे. ओके, आणि दोन गिअर आहेत, गिअर नंबर वन अँड गिअर नंबर टू, मेड टू मेश विथ इच अदर, एकमेकाला मेशिंग मध्ये आहेत. ओके, एकमेकाला मेशिंग मध्ये आहेत. ओके, ट्रान्समिट मोशन फ्रॉम वन शाफ्ट टू अनादर ॲज शो इन फिगर, त्यात आपण बघतोय शाफ्ट ट्रान्समिट व्हायला लागलेत. सिन्स द गिअर वन इज अ ड्रायव्हर गिअर अँड देअर फॉर गिअर वन गिअर टू देअर फॉर गिअर वन इज कॉल्ड एज ड्रायव्हर अँड दॅट गिअर टू इज कॉल्ड ड्रिव्हन गिअर. म्हणजे गिअर वन काय करतोय, ड्राईव्ह गिअर टू ला करतोय. वन मोशन कोणाला देणार, टू ला, म्हणून वन ला आपण काय म्हणतोय, ड्रायव्हर, आणि टू ला म्हणतोय ड्रिव्हन. ओके, सो इट मे बी नोटेड दॅट द मोशन ऑफ द ड्रिव्हन गिअर इज अपोजिट टू द मोशन ऑफ द ड्रायव्हिंग गिअर, म्हणजे आपल्याला मोशन जर मिळत असताना ड्रायव्हरची जर क्लॉकवाईज मोशन असेल तर नक्कीच पुढे मोशन मिळणार आहे ती अँटी क्लॉकवाईज असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण या पद्धतीने याला म्हणायचं सिंपल गिअर ट्रेन, याला म्हणायचं सिंपल गिअर ट्रेन. ओके, आता आपण एक एक्सप्रेशन बघूया. आता बघा, एन वन इज द स्पीड ऑफ गिअर वन ऑन और ड्राइवर इन आरपीएम रिवोल्यूशन पर मिनिट. ओके, आता स्पीड ऑफ द गियर जे आहे, पहिला गियरचं जे स्पीड आहे ते एन वन आहे. ओके, दुसऱ्या गियरचं स्पीड काय असणार आहे, एन टू असणार आहे. स्पीड ऑफ द गियर टू और ड्रिवन और फॉलोअर इन आरपीएम, पहिला एन वन दुसरा एन टू. आता ह्यांचं नंबर ऑफ टीथ आपल्याला आपण बघितलेलं आहे ह्याच्या अगोदर, ते आपण टीन दाखवतोय. टी वन इज द नंबर ऑफ टीथ ऑन गियर वन, टी टू इज द नंबर ऑफ टीथ ऑन गिअर टू. बघा आपण काय काय बघितलं, एन वन स्पीड ऑफ द गिअर वन, एन टू स्पीड ऑफ द गिअर टू, हे आरपीएम मध्ये आहे. त्यानंतर टी वन नंबर ऑफ टीथ ऑन गिअर वन अँड टी टू नंबर ऑफ टीथ ऑन गिअर टू. ओके, सिन्स द स्पीड रेशो और वेलॉसिटी रेशो, म्हणजे स्पीड रेशो किंवा वेलॉसिटी रेशो आपण म्हणू शकतोय, ऑफ गिअर ट्रेन इज रेशो ऑफ द स्पीड ऑफ द ड्रायव्हर टू द स्पीड ऑफ द ड्रिव्हन और फॉलोअर अँड रेशो ऑफ स्पीड ऑफ एनी पेअर ऑफ गिअर्स इन मेश इन द इन्वर्जन ऑफ देअर नंबर ऑफ द टीथ. आता बघा, स्पीड रेशो जर आपल्याला काढायचा असेल तर कसं काढणार आपण, आता बघा, स्पीड रेशो इज इक्वल टू
इतका है एन वन डिवाइडेड बाय एन टू। एन वन डिवाइड बाय एन टू म्हणजे काय, आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे, एन वन एन वन डिवाइड बाय एन टू म्हणजे काय, टी टू डिवाइडेड बाय टी वन हा गियर रेशो असतो, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल किंवा रिव्हर्स असतं। एन वन आणि एन टू म्हणजे टी टू ऑन टी इज इक्वल टू टी टू अपॉन टी वन। सो हे इनव्हर्स रेशो आहे, नंबर ऑफ टीथ जर असतील तर ते स्पीडच्या इनव्हर्स असतात। सो इट मे बी नोटेड द रेशो ऑफ स्पीड ऑफ द ड्रिव्हन ऑर फॉलोअर टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हर इज नोन एज अ ट्रेन व्हॅल्यू, द गिअर ट्रेन मॅथमॅटिकली। आता ट्रेन व्हॅल्यू म्हणजे काय आपण बघूया। ट्रेन व्हॅल्यू बघा, ट्रेन व्हॅल्यू म्हणजे काय, एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू टी वन अपॉन टी टू, म्हणजे याचा रिसिप्रोकल थोडक्यात, स्पीड रेशोचा रिसिप्रोकल म्हणजे उलट, स्पीड रेशोच्या उलट केलं की आपल्याला ट्रेन व्हॅल्यू मिळणार। ट्रेन व्हॅल्यू म्हणजे काय, स्पीड ऑफ द ड्रिव्हन ऑर फॉलोअर टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हर इज इक्वल टू त्याचं इतर नंबर ऑफ टीथ पण युनिव्हर्स होणार, टी वन अपॉन टी टू, त्याला आपण ट्रेन व्हॅल्यू असं म्हणायचं। सो फ्रॉम अबव वी सी दॅट द ट्रेन व्हॅल्यू इज रेसिप्रोकल ऑफ स्पीड रेशो। आता कसं होतं, समटाईम्स डिस्टन्स बिटवीन टू गिअर्स इज लार्ज, ओके। काही वेळेला कसं असतं, हा शाफ्ट इथं आहे आणि हा शाफ्ट इथं आहे, आणि यांच्यामध्ये काय असतं, डिस्टन्स दोन गिअरच्या मध्ये डिस्टन्स खूप जास्त असतं। सो द मोशन फ्रॉम वन गिअर टू अनादर इन सच केस मे बी ट्रान्समिटेड बाय अदर द फॉलोइंग टू मेथड। मग आपल्याला समजा एका गिअर मधून दुसऱ्या गिअर मध्ये मोशन ट्रान्समिट करायचे आहे, तर आपण दोन मेथड आहेत, त्याला दोन मेथड थ्रू आपण काय करू शकतो, ते आपण दोन मेथड मधनं आपण ते आपण काय करू शकतोय, मोशन ट्रान्समिट करू शकतो, ओके। सो अ लिटिल कन्सिडरेशन विल शो दॅट द फॉर्म मेथड प्रोवाइडिंग लार्जर साईज गिअर इज व्हेरी इनकन्व्हिनियंट आणि अन इकॉनॉमिकल मेथड। म्हणजे समजा तुम्ही काय करू शकता, एक तर डिस्टन्स जास्त आहे म्हणल्यावर आपल्याला गिअर मोठे ठेवावं लागणार, ओके। डायमीटर त्याचा वाढवा लागणार म्हणजेच पीसीडी वाढवा लागणार म्हणजेच गिअर मोठे ठेवावं लागणार। आता गिअर मोठे ठेवले तर ते इनकन्व्हिनियंट आहे, ओके, त्याला तेवढी पॉवर लागणार, वेट वाढणार त्याचं, तेवढी पॉवर लागणार, तेवढी पॉवर याच्यावर लोड तेवढा येणार। आणि दुसरं म्हणजे अनइकॉनॉमिकल होणार ती मेथड, ओके। इकॉनॉमिकल पण ती होणार नाही, मोठे गिअर करायचे तयार करायचे म्हणल्यावर। सो ते आपण काय करू शकतो, दुसरं एक मेथड कुठलं आहे, प्रोव्हायडिंग वन ऑर मोर इंटरमिडिएट गिअर इज व्हेरी कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल। आता आपल्याला समजा दोन डिस्टन्स शाफ्टमध्ये जास्त लांब आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गिअर आपल्याला वापरायचे आहेत, तर आपण काय करू शकतो, इंटरमिडिएट त्याच्यात छोटे छोटे स्मॉल गिअर आपण त्याच्यामध्ये मर्ज करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो, ओके। याच्यामुळे ती कन्व्हिनियंट सुद्धा आहे आणि इकॉनॉमिकल पण आहे, ओके। सो इट मे बी नोटेड दॅट मीन नंबर ऑफ इंटरमिडिएट गिअर्स आर ऑड। समजा त्या दोन गिअरच्या मध्ये ऑड जर गिअर असतील, वन थ्री ओके फाईव्ह सेवन अशा ऑड नंबर जर असतील, तर मोशन ऑफ द गिअर इज लाईक, म्हणजे मोशन ऑफ द गिअर काय मिळणार आपल्याला, लाईक म्हणजे सेम्स आपल्याला मिळणार, ओके। आणि बट इफ द नंबर ऑफ इंटरमिडिएट गिअर आर इवन, म्हणजे दोन चार सहा आठ दहा अशा पद्धतीने इंटरमिडिएट गिअर जर इवन नंबरमध्ये असतील, तर आपल्याला मोशन जी मिळणार आहे ट्रान्समिट करताना एका गिअरमधून दुसऱ्या गिअरमध्ये जाताना, ती अपोजिट डायरेक्शन आपल्याला मिळणार आहे, ओके। इथं बघा, तुम्हाला दाखवतो मी, तर इथं काय केलेलं आहे बघा, मी काय केलं, इथं एक शाफ्ट आहे, इथे एक गिअर आणि इथे एक गिअर आहे, म्हणजे हे इथे एक शाफ्ट आणि इथे एक शाफ्ट आहे, या दोन शाफ्टमध्ये काय झालंय, डिस्टन्स जास्त आहे, म्हणून मी इंटरमिडिएट गिअर अजून एक मी तिथं काय केला, मी काय केला, इंटरमिडिएट गिअर बसवला, ओके। आता ह्या शाफ्टमधून या शाफ्टमध्ये पावर विथ द हेल्प ऑफ धीस शाफ्ट, म्हणजे आणि एक छोटासा गिअर त्याच्यावर मी माउंट केला। सो आता मी काय केलं, हा नंबर किती आहे माझा, वन आहे, एकच गिअर मी काय केलेला मध्ये
मी काय केलेलं आहे, इंटरमिडिएट गिअर मी ठेवलेलं आहे. ओके, सो ड्रायव्हर आता बघा, हा फिरणार क्लॉकवाईज, हा फिरणार अँटी क्लॉकवाईज, परत हा फिरणार क्लॉकवाईज, म्हणजे लाईट मोशन आली. म्हणजे ही जी ड्रायव्हरची जी मोशन आहे तीच ड्रिव्हनची आहे बघा. ओके, जी ड्रायव्हरची मोशन आहे तीच ड्रिव्हनची मोशन आहे. म्हणजे आपण एक जर वापरला, किंवा आता इथं मी समजा एकच्या ऐवजी मी तीन वापरले तरी पण हेच होणार आहे, तीनच्या ऐवजी मी पाच वापरले तरी पण हेच होणार आहे, पाचच्या ऐवजी मी सात वापरले तरी पण. ऑड नंबर जर हे असतील मध्ये 1, 3, 5 तर ते आपल्याला मोशन जी मिळणार ती इव्हन किंवा लाईक, लाईक मोशन म्हणजेच सेम मोशन मिळणार. आता आपण काय करूया, मधले इंटरमिडिएट गिअर आहे ते आपण ऑड च्या ऐवजी इव्हन घेऊया. तर इव्हन मी घेतलं 2 आणि 3, दोन घेतले मी, तर 1 होता, इथं मी काय घेतलं 2 घेतले. 2 घेतल्यावर काय होते बघूया, ड्रायव्हर क्लॉकवाईज, परत हे अँटी क्लॉकवाईज फिरणार, हे परत क्लॉकवाईज फिरणार, हे परत अँटी क्लॉकवाईज फिरणार. म्हणजे आपल्याला काय मोशन मिळाले बघा, ऑड जर नंबर असतील, सॉरी इव्हन जर नंबर असतील तर इव्हन नंबरला आपल्याला अनलाईक मोशन मिळणार, म्हणजे हे जर क्लॉकवाईज असेल तर हे अँटी क्लॉकवाईज मिळणार. तसे 2, 4, 6, 8, 10 किती पण तुम्ही करा, तुम्हाला जी मोशन मिळणार आहे ती काय मिळणार आहे, अनलाईक मिळणार किंवा अपोजिट डायरेक्शन मिळणार. ड्रायव्हर पेक्षा ड्रिव्हनची मोशन हे अपोजिट असणार, आणि इथं मात्र सेम असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सो नाऊ वी कन्सिडर सिंपल गिअर ट्रेन्स गिअर्स विथ वन इंटरमिडिएट गिअर ॲट शोईंग फिगर. आता आपण काय करूया, इथं बघा N1 स्पीड ऑफ ड्रायव्हर इन RPM, N2 स्पीड ऑफ इंटरमिडिएट गिअर इन RPM. पहिला गिअर जो आपण त्याचा आपण एक्सप्रेशन बघूया आता, म्हणजे हा जो आहे त्याचा बघा, N1 N2 म्हणजे इंटरमिडिएट गिअर अँड N3 काय असणार आहे, स्पीड ऑफ द ड्रिव्हन ऑर फॉलोअर इन RPM. N3 काय असणार आहे, स्पीड ऑफ ड्रिव्हन, N1 N2 N3. आता N2 म्हणजे काय, मध्ये इंटरमिडिएट गिअर मी एक ठेवलेला आहे. ओके, सो त्याचं स्पीड N2 असणार आहे, आणि N3 जे लास्ट गिअर जो आहे फॉलोअर ज्याला म्हणतोय आपण, किंवा ड्रिव्हन गिअर जो म्हणतोय त्याचं आपण, त्याला स्पीड त्याचे जे असणार आहे ते N3 असणार आहे. तसंच T1 T2 T3. T1 म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ ऑन ड्रायव्हर, नंबर ऑफ टीथ ऑन इंटरमिडिएट गिअर अँड नंबर ऑफ टीथ ऑन ड्रिव्हन ऑर फॉलोअर. बघा हे असणार आहे N1, असणार आहे N2, आणि हे असणार आहे N3, आणि टीथ जे आहे T1 T2 T3. ओके, सिन्स द ड्रायव्हिंग गिअर 1 is mesh with intermediate gear 2, therefore speed ratio of these two gears is, आता स्पीड रेशो काढा, पहिला दोन गिअरचा, एक ड्रायव्हर गिअर आणि दुसरा इंटरमिडिएट गिअर, काय असणार स्पीड रेशो, N1/N2 इज इक्वल टू T2/T1. रेसिप्रोकल असते आपल्याला माहिती आहे, N1 N2 जर घेतलं तर याचा टीथ काय असते, T2 आपण सॉरी नंबर ऑफ टीथ जे असतात ते T2/T1 रेसिप्रोकल त्याचा. ओके, सो इंटरमिडिएट गिअर 2 इज मेश विथ इन ड्रिव्हन गिअर 3, देअरफोर स्पीड रेशो ऑफ दीज टू गिअर्स इज, आता मधला जो गिअर आहे इंटरमिडिएट गिअर आणि मधला जो गिअर आहे म्हणजे 2 आणि 3 ह्या दोघांचा तो कॉम्बिनेशन बघूया, यांचा स्पीड रेशो काय असणार आहे, N2/N3 is equal to T3/T2. बघा
n2 divided by n3 is equal to t3 divided by t2. पहिला आपण 1 and 2 घेतले, आता 2 and 3 combination घ्यायचे. ओके, त्यामुळे हे दोन आपल्याला इक्वेशन अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड असे मिळणार आपल्याला. सो स्पीड रेशो ऑफ द गियर ट्रेन एज शो इन फिगर इज ऑब्टेन बाय मल्टीप्लाइंग द इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड. आता आपल्याला टोटल त्याचा स्पीड रेशो घ्यायचा असेल तर आपल्याला हे दोन इक्वेशन काय करायला पाहिजेत, एकत्र करायला पाहिजेत 1 एंड 2. मग स्पीड रेशो एकत्र इक्वेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, आता इथं काय केलेलं आहे n1 n2 म्हणजे हा इनटू n2 अपॉन n3 n1 अपॉन n2 इनटू n2 अपॉन n3 इज इक्वल टू, आता काय होणार आहे याचा आपण मगाशी जे घेतलेला आहे बघा t2 अपॉन t1 इनटू t3 अपॉन, बघा हे आणि हे एकत्र करा, हे आणि हे एकत्र करा, इनटू करायचं n1 अपॉन n2 इनटू n2 अपॉन n3 ओके इज इक्वल टू एकत्र केलेलं आहे t2 अपॉन t1 इनटू t3 अपॉन t2. आता काय होणार आहे बघा एकच व्हॅल्यू असल्यामुळे कॅन्सल होणार आहे. ओके ही एकच व्हॅल्यू असल्यामुळे कॅन्सल होणार आहे, राहिले का n1 अपॉन n3 इज इक्वल टू काय राहणार t3 अपॉन t1. लक्षात आलं n1 अपॉन n3 इज इक्वल टू t3 अपॉन t1. स्पीड रेशो अशा पद्धतीने आपल्याला कंबाईन कॉम्बिनेशन जर असेल ओके इंटरमिडिएट गिअर वापरला असेल गिअर ट्रेन अशा पद्धतीने असेल तर आपल्याला जे काढत असताना आपल्याला स्पीड रेशो आपल्याला कशा मिळणार आहे तर स्पीड ऑफ द ड्रायव्हर म्हणजे पहिला जो गिअर असतोय की नाही त्याचं स्पीड घ्यायचं डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ड्रिव्हन मग तो कुठला असेल लास्ट ओके तर तो घ्यायचा इज इक्वल टू नंबर ऑफ टीथ ऑन ड्रिव्हन ड्रिव्हनच नंबर ऑफ टीथ आणि ड्रायव्हरच डिवाइड बाय नंबर ऑफ टीथ अशा पद्धतीने आपल्याला हा स्पीड रेशो कॅल्क्युलेट करता येईल. ओके सो सिमिलरली इट कॅन बी प्रूव दॅट अबव इक्वेशन होल्ड गुड्स इवन इफ देअर आर मेनी नंबर ऑफ इंटरमिडिएट गिअर. किती नंबर मध्ये गिअर असू देत आपल्याला काय करायचं पहिला गिअर आणि शेवटचा गिअर ह्या दोघांचा स्पीड रेशो घ्यायचा इज इक्वल टू टीथ जे आहेत ते रेसिप्रोकल करायचे फक्त उलटी करायचे. ओके फ्रॉम अबव वी सी दॅट स्पीड रेशो ऑफ द ट्रेन व्हॅल्यू इज सिम्पल गिअर ट्रेन गिअर इज इन डिपेंडिंग ऑन साईज ऑफ द नंबर ऑफ द इंटरमिडिएट गिअर. दिस इंटरमिडिएट गिअर आर कॉल्ड आयडियल गिअर. ते मधले जे गिअर असतात इंटरमिडिएट छोटे छोटे त्यांना आयडियल गिअर आपण म्हणतो. सो दे डू नॉट अफेक्ट द स्पीड रेशो ऑर ट्रेन व्हॅल्यू ऑफ द सिस्टीम. त्यामुळं त्यांचा इफेक्ट आपल्या स्पीड रेशोवर काही पडत नाही. ते आयडियल गिअर आहेत आणि सेम स्पीड आपल्याला ज्या पद्धतीने मिळतं पहिल्या गिअरपासून दुसऱ्या गिअरला तसेच इंटरमिडिएट गिअर जर टाकले तरी आपल्याला त्याच पद्धतीने रेशो गिअर ट्रेन आपल्याला व्हॅल्यू हाय रेशो आपल्याला स्पीड रेशो चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतो. सो द आयडियल गिअर आर यूज फॉर द फॉलोइंग टू पर्पज. तर आयडियल गिअर हे कनेक्ट करण्यामागचे दोन पर्पज आहेत. एक म्हणजे कनेक्ट गिअर व्हेअर लार्ज सेंटर डिस्टन्स इज रिक्वायर्ड. जिथं लार्ज सेंटर डिस्टन्स आहे दोन शाफ्ट मध्ये डिस्टन्स जास्त आहे तिथं आपण गिअर ट्रेन वापरून आपण ते डिस्टन्स कव्हर करू शकतोय. दुसरं टू ऑप्टेन द डिझायर्ड डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ड्रिव्हन गिअर. म्हणजे समजा आपल्याला क्लॉकवाईज आपल्याला काय करायचं आहे समजा एक गिअर आहे एक शाफ्ट आहे एक गिअर आहे त्याच्यावर माउंट केला तो क्लॉकवाईज फिरतोय आणि दुसरा आपल्याला काय करायचं आहे अँटी क्लॉकवाईज जर फिरवायचं असेल तर आपल्याला इव्हन नंबर मध्ये आयडियल गिअर टाकायचे आणि मध्ये जर ऑड नंबर टाकला तुम्ही 1 टाकला 3 टाकला तर आपल्याला सेम मोशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जी ड्रायव्हरची असतात ती ड्रिव्हनची मोशन आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कशा पद्धतीने पाहिजे
ह्या गोष्टींसाठी आपण काय करतोय, आयडियल गिअर म्हणजे मधले जे इंटरमिडिएट गिअर आहेत त्या गिअरचा वापर आपण त्याच्यासाठी आपण करतोय. ओके, सो दिस इज द सिंपल गिअर ट्रेन. ओके, तर नेक्स्ट जो लेक्चरला आपण काय करूया, कंपाऊंड गिअर ट्रेन डिस्कस करूया. सो आज आपण बघितलं गिअर ट्रेन म्हणजे काय. ओके, आणि सो आज आपण बघितलं गिअर ट्रेन म्हणजे काय, त्याचे टाईप सिंपल गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेन, रिव्हर्टेड आणि एपिसायक्लिक. आणि त्यातला आपण सिंपल गिअर ट्रेन आज आपण डिस्कस केलं. सिंपल गिअर ट्रेन ट्रेन व्हॅल्यू म्हणजे काय, स्पीड रेशो म्हणजे काय. ओके, तर स्पीड रेशो आणि ट्रेन व्हॅल्यू आपण डिस्कस केली. आणि जर इंटरमिडिएट गिअर जे आहेत, इंटरमिडिएट गिअरचे ऑड आणि इव्हन नंबर जर टाकले तर कशा पद्धतीने स्पीड रेशो मिळतो, ट्रेन व्हॅल्यू मिळते, आपण कशा पद्धतीने मोशन मिळते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, इव्हन ऑड जर नंबर ऑफ गिअर्स आपण इंटरमिडिएट टाकले तर त्या पद्धतीने आपल्याला मोशन ट्रान्समिट करता येते, हे आपण बघितलं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.